आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. उल्हासनगर येथील रहिवाशाचे अपहरण करून 17 लाखांची रोकड उकळणाऱ्या आरोपीला कळवा पोलिसांनी केली अटक. बाळगोपाळ मित्र मंडळाच्या वतीने दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सवाचे आयोजन. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन मध्ये पुणेकरांनी मारली बाजी. ठाणे वैभव व कलानिधी यांच्या वतीने ठाण्यात 100 महिलांचा होणार गौरव. नौपाडा परिसरात मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला नौपाडा पोलिसांनी केली अटक. ठाण्याच्या जांभळी नाका परिसरात येवले चहाचा झाला शुभारंभ. उल्हासनगर येथील रहिवाशाचे अपहरण करून 17 लाखाची रोकड उकळणाऱ्या आरोपीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. उल्हासनगर येथील एका रहिवाशाचे अपहरण करून त्याच्याकडून 17 लाख रुपयांची रोकड उकळणाऱ्या टोळीचा म्होरक्या निलेश यादव याला कळवा पोलिसांनी अटक केले. तो मोका अंतर्गत गुन्ह्यातही वॉन्टेड होता. त्याला आता मध्यवर्ती पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. उल्हासनगर येथील संदीप उतेकर यांचे 2016 मध्ये यादव यांच्यासह 5 ते 6 जणांच्या टोळक्याने अपहरण करून त्यांच्याकडून 17 लाखांची रोकड लुटली होती. या प्रकरणामध्ये मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दरोडा आणि अपहरणाच्या गुन्ह्याचा दाखल झाला होता. यातील 14 आरोपींना मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यापैकी यादव आणि त्यांच्या साथीदार मात्र गेल्या 3 वर्षापासून पोलिसांना हुलकावण्यात येत होते. यादव यांच्या टोळीवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण अर्थात मोका अंतर्गत मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई केली होती. तेव्हापासून तो फरार होता. यादव हा कळव्यातील पवनपाडा येथील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त SS बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली बागडे यांच्यासह उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस नायक संदीप माडे आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष ढेबे आदीच्या पथकाने दत्तवाडी कळवाईतून 17 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारात त्याला अटक केली. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती बागडे यांनी दिली. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. बाळगोपाळ मित्र मंडळाच्या वतीने दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बाळगोपाळ मित्र मंडळ सर नारळवाला चाळ व पुनर्जीवन सामाजिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे यंदाही हिंदू हृदय सम्राट दिव्यांग अवयवदान दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे आयोजक रत्नकर्ण विला ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली काल 19 ऑगस्ट रोजी शिवाजी मैदान मासुंद तलाव जामीनाका येथे संपन्न झाला. या महोत्सवाचे यंदाचे 28वे वर्ष होते. या महोत्सवाला पॅरा ऑलिम्पिक गेम 2018 मध्ये सुवर्ण पदक विजेता तथा भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य अशोक भोईर, शिवसेना उपनेते आनंद तरे, भाजपा ठाणेचे उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, आयोजक विला ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते. 12 दिव्यांग शाळांतील 378 विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थी, पालक व शिक्षक, कर्मचारी यांची नाश्ता तसे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या महोत्सवाच्या वेळी उपस्थित गरजूंना वह्या व औषधे वाटप करण्यात आली. तसेच उपस्थित पालक आणि नागरिकांना अवयव दानाबाबत मार्गदर्शन करून इच्छुकांकडून अवयव दानाचे फॉर्म भरून घेण्यात आले. यावेळी 98 जणांनी अवयव दानाचे फॉर्म भरले अशी आयोजक तथा बाळगोपाळ मित्र मंडळाचे अध्यक्ष विला ढमाले यांनी माहिती दिली. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक
बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारण संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप ट्रान्झॅप ऍप. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन मध्ये पुणेकरांनी बाजी मारली आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती आणि पावसाच्या साक्षीने जवळपास 23,000 पेक्षा जास्त स्पर्धक स्मार्ट सिटी स्मार्ट मॅरेथॉन ची घोषणा देत 30व्या महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत उत्साह धावले. अतिशय जल्लोषात संपन्न झालेल्या या स्पर्धेत पुरुष व महिला या दोन्ही गटात पुणेकरांनी बाजी मारली. पुरुष गटात करणसिंग घिसाराम याने 1 तास 10 मिनिटे आणि 3 सेकंदामध्ये 21 किलोमीटर अंतर पूर्ण करून अजिंक्यपद पटकावले. ते 21 किलोमीटर अंतराच्या महिला गटात आरती पाटील हिने 1 तास 27 मिनिटे आणि 47 सेकंदामध्ये स्पर्धेचे अंतर पूर्ण करून अजिंक्यपद पटकावले. महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार राजन विचारे आमदार सुभाष भोई प्रताप सरनाईक तसेच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या दोन्ही विजेत्यांना प्रत्येकी रोख 75,000 तसे मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. गतवर्षीपेक्षा यंदा या स्पर्धेत अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. गेल्या वर्षी 21,700 तर यावर्षी 22,760 स्पर्धक सहभागी झाले होते. सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास या स्पर्धेला सुरुवात झाली. 21 किलोमीटर स्पर्धेला महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सुरू झालेल्या विविध गटातील स्पर्धांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या पुरुष गटात धनवत प्रल्हाद रामसिंग याने तर महिला गटात वर्षा प्राजक्ता पाटील हिने उपविजेतेपद पटकावले. यावेळी खासदार राजन विचारे डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार सुभाष भोई रवींद्र फाटक उपमहापौर रमाकांत मडवी स्थायी समिती सभापती राम रेपाळे सभागृह नेते नरेश म्हस्के विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आदी यावेळी उपस्थित होते. घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का. आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हो ना. मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7569-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे वैभव व कलानिधी यांच्या वतीने ठाण्यात 100 महिलांचा गौरव होणार आहे. समान संधीचा लढा यशस्वी झाल्यावर महिलांनी आपल्या सर्वांगीण विकासाचा निर्धार केला. काल त्याच्यापैकी अनेक जणी उत्कर्षाच्या शिखरावर पोहोचले आहेत. अशा कर्तृत्ववान भगिनींची नोंद कलानिधी आणि ठाणे वैभव यांनी घेण्याचे ठरवलं. 100 वुमन ऑफ सबस्टन पुरस्काराने महिलांचा सत्कार करण्यासाठी अमृता फडणवीस उपस्थित राहणार आहेत अशी माहिती काल घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेला कलानिधीचे अमित काडिया ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ आणि भीम चॅरिटेबल ट्रस्टच्या परिषद सरनाईक उपस्थित होते. खडतर मार्गाने केलेल्या आणि असंख्य आव्हाने पेलून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना ठाणे वैभवने शोधून काढले. कलानिधीने या उपक्रमात सहाय्य केले. या अभिनव उपक्रमाची सांगता करताना त्या सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात येत आहे. नगरसेविका परिषद सरनाईक यांच्या कर्करोग विषयी काम करणाऱ्या संस्थेला मदत करण्यात येणार आहे. गेली 45 वर्ष प्रसिद्ध होणाऱ्या ठाणे वैभव म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ. अर्थकारणात असणारी कलानिधी सारखी संस्था आणि व्हीएम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मिलापासून सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. गडकरी रंगाचे नेते गुरुवारी 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 7 दरम्यान हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त विवेक फणसारकर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित राहणार आहेत. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ली सर.
छुट्टी नहीं है। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए, मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम UPI को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। नौपाड़ा परिसरात मोबाइल चोरणाऱ्या आरोपीला नौपाड़ा पोलिसांनी अटक केली आहे। नौपाड़ा परिसरातील बी कॅबिन परिसरातून मोबाईल चोरणाऱ्या परमे भिशीना जयस्वाल याला नौपाड़ा पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 4 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत। नौपाड्यातील खैरुनिसा अगवान या महिलेच्या घरातून तसेच अशोक शेळकन्यो यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने मोबाईल लंपास केल्याची घटना 16 ऑगस्ट 2019 रोजी घडली होती। या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। नौपाड्यातील एका घरातून मोबाईल चोरी करणारा परमेश हा बाजूच्याच घराच्या भिंतीवरून उडी मारताना एका CCTV मध्ये कैद झाला। हात धागा मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लफडे, हवालदार सुनील अहिरे, पोलीस नाईक गोरख राठोड आदीच्या पथकाने CCTV आधारे परमेश्वरला ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली। त्याच्या विरुद्ध वागळेशेट पोलीस ठाण्यातही चोरीचा गुन्हा दाखल आहे। त्याने आणखीही मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। 2018 मध्ये तो चोरीच्या गुन्ह्यात कारागृहातून सुटला होता। त्यानंतर पुन्हा तो चोरी करताना पकडला गेल्याचे तपासातून उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले। ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड। आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काचरवर लेदर, पॉलिथिन, कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ। सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। ठाण्याच्या जांभळी नागा परिसरात येवले चहाचा शुभारंभ झाला आहे। आश्विरा रिलायबल ग्रुप आमंत्रित ठाण्यातील जांभळी नाका येथे येवले अमृततुल्य चहाच्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात नुकतेच करण्यात आले। पहिल्या दिवशी नागरिकांनी चहा पिण्यासाठी उदंड प्रतिसाद दिला। ठाण्यातील जांभळी नाका येथील भाजी मार्केटच्या बाजूला असलेल्या वैद्यवाडा बिल्डिंग मध्ये पुण्यातील सुप्रसिद्ध येवले अमृततुल्य चहाच्या शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले। यावेळी खासदार राजन विचारे, महापौर मीनाक्षी शिंदे, येवले अमृततुल्य चहाचे प्रमुख नवनाथ येवले, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, अभिनेता सुशांत शेलार, दिग्दर्शक विजू माने, अभिनेत्री स्वाती विमय, अभिनेत्री स्नेहल बोरकर, ठाणे महानगरपालिका कला क्रीडा सभापती दीपक वेदकर, नगरसेविका जयश्री फाटक, नगरसेवक सुधीर कोकाटे, नगरसेवक सुनील भांडोरे, नगरसेविका पदवी कदम, नगरसेविका नम्रता कोळी, TMT युनियन प्रतिनिधी सुभाष कोकाटे, उपविभाग प्रमुख पांडुरंग औटी, आशियाई सुवर्ण पदक विजेती श्वेता मोरे, निसार ग्रुप डायरेक्टर नीरज निसार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। येवले अमृततुल्य नावाचा छाप असणाऱ्या कपातून मिळणाऱ्या चहाने ग्राहकांच्या मनात पहिल्या दिवशी छाप निर्माण झाले। हा चहा पिल्यावर पित्त होत नाही। चहामध्ये केमिकल विरहित साखरेचा वापर केला जातो। चहामध्ये फिल्टर पाण्याचा वापर केला जातो। स्वच्छतेवर भर देत सर्वोत्तम व दर्जेदार चहा ग्राहकाला देणे ही येवले अमृततुल्य चहाची वैशिष्ट्ये पाहूनच ग्राहक चहाला पसंती देत आहे। आज पहिल्या दिवशी ग्राहकांची तुडुंब गर्दी अनुभवायला मिळाली। आतापर्यंत चहाची अशी चव अनुभवलीच नसल्याचेही ग्राहक आवर्जून सांगतात। पहाटे 5 पासून रात्री 11 पर्यंत येवले अमृततुल्य ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू राहील।
तसे जांभी नाक्यावरील येवले अमृततुल्य चहा शाखेचे व्यवस्थापन आशिरा रिलायबल ग्रुप ठाणे पाहणार असल्याची माहिती यावेळी येवले अमृततुल्य चहाचे प्रमुख नवनाथ येवले यांनी दिले. हा तर फारच सुंदर आहे आणि मला विशेष आनंद या गोष्टीसाठी आहे की एका तरुण मराठी तरुणाने हे पाऊल उचललं आणि आज जवळजवळ एका वर्षामध्ये किंवा 15 महिन्यामध्ये 140 याचे आउटलेट आहेत. कुठल्याही मराठी तरुणाने त्याची प्रेरणा घ्यावी असं त्यांचं कर्तृत्व आहे आणि मला असं वाटतं की नुसतंच एवढ्यावर न थांबता जवळजवळ 2000 तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि असंच त्यांचा हा जो घोडदौड आहे ती अशीच चालू राहिली पाहिजे. येत्या वर्षभरात 2020 आता येतच आहे तेव्हा किमान 500 आउटलेट तरी तुमचे यावेत अशी मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि असाच चहा लोकांना तुम्ही पाजत राहा जेणेकरून लोकांना एनर्जी मिळेल आणि चहा देताना त्यांना हेही सांगा मराठी सिनेमा बघा म्हणजे ते मराठी सिनेमाही बघतील आणि मराठी नाटकंही बघतील. तुमचं प्रेम असंच मराठी कलाकारांवरती आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेवरती तुम्ही जे प्रेम करताय ते असंच प्रेम बरसत राहू दे आणि तुमचा हा येवले चहाचा जो झेंडा आहे तो अटकेपार अमेरिकेपासून ते लंडनपासून ते सगळीकडे जगभर पोचू दे जेणेकरून जगभरातील तमाम नागरिकांना एक एनर्जी मिळेल आणि तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूब वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.